संगमनेरमध्ये मातोश्री ड्रायव्हिंग स्कूल आणि रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिश आणि मोटार वाहन निरीक्षक अमर देसाई यांनी सर्व वाहनांची तपासणी केली. मशीनद्वारे धूर आणि दुचाकी प्रदूषणाची पाहणी करण्यात आली तर रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त वाहनांना स्टिकर्स लावण्यात आले. 1 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जाते. त्यानिमित्तानं जिल्हाभर आरटीओ कार्यालय आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं जात आहे. या सुरक्षा अभियानानिमित्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिश यांनी मार्गदर्शन केलंय. टोल नाके कॅम्प्स ज्या ठिकाणी भरतात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणून आपल्याला जनतेपर्यंत पोहोचता येईल त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण जनतेपर्यंत पोहोचून या नियमांमध्ये त्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारे पॅम्पलेट्स वाटप करणे, पी यू सीचं चेकिंग करणे, ओवरलोड ड्रायव्हिंग चेकिंग करणे, क्लँडेस्टाईन ऑपरेशन्सचं चेकिंग करणे, याशिवायच रस्ता सुरक्षेबद्दल रेडियम स्ट्रीप्स ज्या अतिमहत्त्वाच्या आहेत. सध्या उसाची वाहतूक चालू आहे, या वाहतुकीमध्ये बरेच अंशी रिफ्लेक्टर्स लावलेले नसतात, बरेच अपघात त्यामुळे घडत आहेत, त्यामुळे ते घडू नयेत यासाठी आम्ही ड्रायव्हिंग स्कूल्स तसेच पी यू सी सेंटर्स, डीलर्स यांची सुद्धा मदत घेतलेली आहे. सध्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या समस्येकडे डोळेझाक करणं म्हणजे पर्यावरणाचं संतुलन बिघडवणं ठरणार आहे. म्हणूनच भावी काळाची गरज ओळखून या दृष्टीनं वाहन चालकांचं या प्रसंगी प्रबोधन करण्यात आलं. सी मूवीज एन न्यूज साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण सह कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.